नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत पायाभूत चाचणीचे पेपर आपण घेतलेले आहेत पेपर तपासूनही झालेले आहेत तर पायाभूत चाचणीचे गुण आपल्याला स्विफ्ट चॅट या ॲपवर नोंदवायचे आहेत कशा पद्धतीने नोंदवायचे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या अंतर्गत पाहणार आहोत तर तुम्ही प्ले जाऊन स्विफ्ट चॅट हे ॲप प्रथमतः डाउनलोड केलं असेल तर आता प्रत्यक्ष कशा पद्धतीने नोंदवायचं ते आज आपण पाहूयात ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर जर तुम्ही टच केलात तर डायरेक्ट तुम्ही स्विफचॅट ह्या ॲपमध्ये जाऊन गुंदान नोंदवू शकता किंवा एक क्यू आर कोड आहे तो क्यू आर कोड आपण स्कॅन करूनसुद्धा आपण पायाभूत चाचणीचे गुण त्या ॲपवर नोंदवू शकतो तर या ठिकाणी मी तुम्हाला गुण कशा पद्धतीने नोंदवायचं याचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे ओके तर या ठिकाणी मी क्यू आर कोड स्कॅन करून गुणदान कशा पद्धतीने करायचं ते दाखवणार आहे गुगल लेन्स तुमच्या मोबाईलमध्ये इनबिल्ड असेल किंवा गुगलवरून तुम्ही गुगल लेन्स ऑन करा त्याद्वारे क्यू आर कोड स्कॅन करा डायरेक्ट तुम्ही ॲपवर जाल अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल खाली लेट्स गो दिलेला आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर हाय असं चार्टमध्ये लिहिलेलं आहे तो हाय सेंड करा त्यानंतर अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला ओपन होईल तिथं लँग्वेज सिलेक्ट करायची आहे मी इंग्लिश लँग्वेजवर क्लिक केलेलं आहे इंग्लिश लँग्वेज मी सिलेक्ट करणार आहे लँग्वेज सिलेक्ट झाल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुढील ऑप्शन येईल आपल्याला स्कूल कोड विचारलेला आहे तुमच्या शाळेचा एस नंबर त्या ठिकाणी तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे स्कूल कोड शाळेचा एस नंबर त्या ठिकाणी टाईप करा टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव त्या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल तर पहा या ठिकाणी माझ्या शाळेचं नाव ओपन झालेलं आहे याची खात्री करा शाळेचं नाव बरोबर असेल तर यस धिस इज करेक्ट यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला टीचर कोड विचारण्यात येणार आहे टीचर कोड म्हणजे तुमचा शालार्थ आय डी त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे तुमचा शालार्थ आय डी त्या ठिकाणी टाईप करा आणि सेंड करा शालार्थ आय डी टाईप केल्यानंतर तुमचं नाव देखील त्या ठिकाणी ओपन होईल तुमचं नाव बरोबर असल्याची खात्री करा पहा या ठिकाणी माझं नाव ओपन झालेलं आहे नावाची खात्री केल्यानंतर पुन्हा यस धीस इज करेक्टवर क्लिक करा त्या ठिकाणी तुमचं स्वागत करण्यात येईल त्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं सिलेक्ट द क्लास आहे तिथं सिलेक्ट रिस्पॉन्सवर क्लिक करा म्हणजे तुमची इयत्ता तुम्हाला निवडायची आहे तर माझी इयत्ता पाचवी आहे त्यावर मी क्लिक करणार आहे इयत्ता पाचवी निवडल्यानंतर तुम्हाला तिथं सिलेक्ट रिस्पॉन्सवर क्लिक करा त्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची आहे म मॅथ्स मराठी लँग्वेज मी सिलेक्ट करायची म्हणजे मराठी माध्यमाचा गणिताचा पेपर मी सिलेक्ट करणार आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला सिलेक्ट रिस्पॉन्सवर क्लिक करून विद्यार्थी निवडायचा आहे इथं माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावं आलेली आहेत सरळ डाटावरून ही नावं आलेली आहेत त्यातील मा... जी माहिती भरली नाही तिथं पेंडिंग दाखवलेलं आहे माहिती भरलं तर मी आकाश निंबाळ या नावावर क्लिक केले त्यानंतर आकाश निंबाळ परीक्षेला प्रेझेंट होता म्हणून प्रेझेंटवर क्लिक केलेलं आहे त्यानंतर त्या गणितातील पेपरमधील सर्व क्वेश्चन इथं ओपन होतील त्या क्वेश्चननुसार त्याला मिळालेले गुणदान आपल्याला क्लिक करायचं आहे क्वेश्चन क्रमांक एक त्याला मिळालेले गुणदान किती आहेत त्यावर त्या क्लिक करा जर त्या विद्यार्थ्यांनी तो प्रश्न अटेम्प्ट केला नसेल तर नॉट अटेम्प्टेड सुद्धा करू शकता क्वेश्चन नंबर टू आलेला आहे त्याचे गुणदान सिलेक्ट करा जर विद्यार्थ्यांनी तो प्रश्न सोडवला नसेल तर नॉट ॲटेम्प्टेड करा आणि प्रश्न सोडून जर तो चुकीचा झाला असेल आणि त्याला शून्य गुणदान मिळाले असतील तर शून्यवर क्लिक करा ओके अशा पद्धतीने ज्या प्रश्नाचे गुणदान जास्त आहे तिथं सिलेक्ट रिस्पॉन्स करून तुम्ही गुणदान देऊ शकता तर मराठी माध्यमातील गणित या विषयाच्या पेपरमधील आकाश नेंबाळ्याचं याचं गुणधान अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं गुणधान तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे तर तुमचा हा जो रिस्पॉन्स आहे किंवा रेकॉर्ड आहे तो त्या ठिकाणी रीड झालेला आहे इथं पहा आकाशचं गुंधान सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे जर तुम्हाला यात बदल करायचा असेल तर तुम्ही पुन्हा ए एंट्री करू शकता आधीची एंट्री डिलीट करून पुन्हा करू शकता इथं रिस्पॉन्स परफॉर्मन्स अनदर स्टुडंट म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्याचं करण्यासाठी त्यावर क्लिक करा दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव त्या ठिकाणी ओपन होईल तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक विषयाचं गुणदान या ॲपद्वारे करायचं आहे ओके तर आज चौदा सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला वेळ देण्यात आलेली आहे या पाच दिवसामध्ये आपल्याला आपल्या इयत्तेचे प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक विषयाचं गुणदान पूर्ण करायचं आहे थँक्यू